गम्मत म्हणजे रोहित या रूपालीला सुबुद्धी सुचली बरं का तिने शेवटच्या क्षणी तिच्या मम्माला आणि मामाला हे थांबवायला सांगितलं अक्का साहेब त्या गुंडाने गोळी मारलीस ना तुम्हाला हा त्यांना पोचायला उशीर झाला पण ती लोक पोचले होते नक्की कारण ती लोक तिथे आले म्हणूनच त्या गुंडाचा नेम चुकला त्याचा गोंधळ उडाला अशा मी कोसळले ना तेव्हा मला आठवते तिथे निघाणं पाहिलं आमचं नशीब चांगलं म्हणून बचावला ती पण सासूबाई आता ना पुढे काय करायचं कल्याणी पुढे आपण काहीच नाही हे करणार ते लोक पैशाला फसाव आपण फक्त मज्जा मज्जा एकमेकांसाठीच खड्डे खणतील बघ गेलो आणि आपली माहेरचीच माणसं आपल्याला खड्ड्यात कसं लोटतात हे जरा रुपालीला पण पाहू दे ना चूक जाणवली मी खरच खूप वेड्यासारखी वागले ग नशीब पण आता ते बोलून बसलीस त्याचं काय मी जाऊन सांगते ना अक्का साहेबांना की मी खोटं बोलले पण आधी मला इथून बाहेर काढा मी जाण्यासारखी वागेन आता ठीक आहे काढते तुला बाहेर नाही राहिला
स्मृती हरवल्यामुळे पावली कम झाली. ये रुपये कसे काय बोलणार. बरी आहे का. हा म्हणजे तुम्हाला हेच सांगायला आलो की ती आता बरी झाली. म्हणजे आता ही बरी झाली आहे का. पण मगाची काम अशी वेळासारखी बरळत होती. तुम्हाला सांगतो अक्का साहेब, म्हणजे असा एखादा चमत्कार व्हावा ना तशी ही अचानक अशी कणकणीत बरी झाली आहे आमची उकडी. आम्हाला म्हणाली आधी मला अक्का साहेबांकडे घेऊन चला. म्हणजे आता ही वेळी नाही येत. नाही अजिबात नाही. बघा ना तिच्याकडे. तर नाही आहेत वेड्यासारखी. पण अहो हिचा काय भरोसा. पुन्हा झटका आला तर. नाही म्हणजे तुम्ही बघा तुम्हालाच त्रास देते ती. नाही अक्का साहेब मी शब्द देते. रूपा आता शहाणी झाली आणि शहाण्यासारखी वागणार. हो की नाही रुपे. हो अक्का साहेब मला त्यांचा राग होता म्हणून मी खोटं बोलले. यांनी तुम्हाला मारण्याचा कट नव्हता केला. मला गैरसमज झाला होता. बघा झाले की नाही शहाणी. मला माफ करा मी चुकले. माझी कशी रागाच्या भरात माणूस बोलून जातो. पण बघ आता असं नाही वागायचं. आता शहाण्यासारखं वागायचं. मी गॅरंटी देतो ना तुम्हाला अक्का साहेब. यापुढे ती असं वेड्यासारखं नाही वागणार. आणि जर का वागली ना तर आपल्यापैकी कोणी तिला अजिबात माफ करायचं नाही. चल रुपये. तरी माझ्या समोर तुझा टिकाव लागू शकत नाही हे कधी पण. काय ग रुपाली बरी आहेस ना. दिसत नाही तुला. रडवतोस काय तिला. असे काय करताय. तुमच्या हातात कोणीच नाहीये. मला तरी नाही दिसत. आहे ना इकडेच ना. सासूबाई माझ्याकडे येता का तिला. सावकाश. माझी चप्पली झोप नाही झाली आहे तिची आज. आणि जुजुबाई करायची ना लगेच. ओ तिच्याकडे गेलं रडायची थांबली तर पटत. बघतेस ना. नाही मला कशी नाही दिसत. तुम्ही खोटं बोलताय. अगं आता यात खोटं बोलण्यासारखं काय आहे. नाही तुम्ही खोटं बोलताय. चपुली असती तर मला दिसली नसती का. रुपाली अगं काय चाललंय तुझं. त्यावर दोघे नाही दिसतंय तर तुला कसं दिसत नाही. आणि मला आता मला तुझी काळजी वाटायला लागली. बघा तुम्ही उगाच काळजीचं खोटं नाटक करताय. तिथे कोणीच नाहीये. मम्मा आणि मामाला बोलून आणते. बघतो ना तुम्ही मला. मम्मा मी त्यांना घेऊन येते. त्यांनाच घेऊन येते. देवकी म्हणणं इतकं चकुली आहे.
तुम्ही सांगा कुठे चकुली? अगं ही का, ही का चकुली तुला दिसत नाही? असं कसं झालं? आता दिसते मला, म्हणजे आता आहे, मगाशी नव्हती. Oh!
कुठेही जाणार नाहीये. अहो आता ते ब्रेक लागले हिला. आणि मग तू तुम्हीच म्हणालात ना भरल्या घरात अशी गेली बाई नको म्हणून तर आम्ही फोन बंद. आता मी बोलणार आणि तुम्ही फक्त ऐकायचं. आमच्या घरात कुणालाही वेळ लागलेला नाही. निघा सोडा तिला. माझाही स्मृतिभ्रंश झालेला नाहीये. काय तुम्ही नाही आम्हाला प्रश्न विचारायचे.
या घराशी तुमचा काहीही संबंध नाही. मी ठरवलं ना तर आत्ता थोबाट फोडेन आणि बाहेरचा रस्ता दाखवेन. कळलं? ठीक आहे, कळलं. तर त्याने नाही ना विचारायचा प्रश्न, मग मी विचार. मी वेडी नाही असं घसा कोडून रूपा सांगत होती ना, पण तेव्हा का नाही विश्वास ठेवला तिच्यावर? मी सासू आहे पण तुम्ही आई आहात ना तिच्या, मग तुम्ही का नाही विश्वास ठेवला?